स्टूडेंट्स होमवर्क ऑन डे 4 आणि 5 मधील लेवल 1 जे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी डाउटला पाठवले त्यावरती आता आपण डिस्कशन घेणार आहोत। त्यामधील लेवल 1 मधील क्वेश्चन नंबर 9 हा डाउटला होता, काही विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे। थेरोटिकल प्रॉब्लेम आहे, तो समजून घेऊ। यंग मॉड्युलस ऑफ परफेक्टली रिजिड बॉडीज, एकदम साधा आणि सोपा प्रश्न क्वेश्चन होता। परफेक्टली रिजिड बॉडीसाठी यंग्स मॉड्युलस किती असतो, त्याचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। किती असतो यंग्स मॉड्युलस परफेक्टली रिजिड बॉडीसाठी? इन्फिनिटी। ओके, दिस इज द वन थेरोटिकल प्रॉब्लेम। यानंतर प्रॉब्लेम नंबर 12 हा डाउटला विचारला गेला आहे, तो समजून घेऊया। वेन अ वायर 2 मीटर लॉन्ग अँड 0.05 सेंटीमीटर स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन इज स्ट्रेच बाय अ मास 2 kg, इट इज इन्क्रीजेस इन अ लेंथ बाय 0.04 मिलीमीटर। आणि विचारलंय यंग्स मॉड्युलस ऑफ द वायर इज, आणि ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहेत, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। आता सगळ्यात सुरुवातीला सॉल्व कसं करणार, तर गिवन क्वांटिटीज इथं नोट डाऊन करून घेऊ। मग गिवन काय काय ते समजून घेणार। तर वायरची लेंथ दिलेली आहे, ती आहे 2 मीटर लॉंग आहे। एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे 0.05 सेंटीमीटर स्क्वेअर। याला जर मीटर स्क्वेअरमध्ये घ्यायचं ठरलं तर ते येऊन जातं 0.05 × 10⁴ मीटर स्क्वेअर मध्ये। मास ही दिलेला आहे, मास आहे 2 kg एवढं। त्यानंतर लेंथ किती दिलेली आहे, तर ती लेंथ आहे 0. इन्क्रीझिंग लेंथ। ओके, त्याला म्हणतो मी डेल्टा एल। 0.04 मिलीमीटर म्हणजेच ती येऊन जाते 0.04 × 10⁻³ मीटर एवढी। आणि ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे, ती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। दॅट मीन्स हिअर इज हॅव्हिंग 1 रॉड ऑन 1 वायर, विच इज ऑल दी मोशन्स आर हॅपनिंग इन ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, विट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर। त्यानंतर याची लेंथ असणार आहे, ती असेल 2 मीटर। त्या ठिकाणी नंतर याला मास अटॅच केलं, या ठिकाणी असं मास अटॅच केलं। किती मास अटॅच केलं आहे, एम इज इक्वल टू आहे 2 kg एवढं। म्हणजे हा स्ट्रेच झाला, आणि स्ट्रेच जी लेंथ आहे ती स्ट्रेचिंग लेंथ किंवा इन्क्रीझिंग लेंथ दिलेली आहे 0.04 × 10⁻³ मीटर एवढी। आणि आता तुम्हाला विचारलं यासाठीचा यंग्स मॉड्युलस किती असेल। आता जर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला जर बघितला, तर यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय येऊन जातो सगळ्यांना माहिती, बघा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हेरी गुड, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन। मग सगळ्यात सुरुवातीला आपण काय फाईंड करूया, तर नेहमीप्रमाणे हा ॲक्च्युअल त्याच्यावाला फॉर्म्युला असणार आहे। मग आता आपल्याला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फाईंड करावा लागेल। मग कसं फाईंड करणार, चला 1 बाय 1 सॉल्व करूया। पहिल्यांदा घेऊया लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस कसा फाईंड करणार। सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस फॉर्म्युला काय असतो, फोर्स पर युनिट एरिया। फोर्स म्हणजे काय असणार आहे, एम मल्टीप्लाय बाय जी डिवाइडेड बाय एरिया, याला म्हणतो मी इक्वेशन 1। आता मास तुम्हाला माहिती आहे किती आहे, 2 kg एवढं। ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे, आणि डायरेक्ट एरियासुद्धा गिवन आहे, व्हॅल्यू टाकून देणार, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस तुम्ही फाईंड करणार, बरोबर। त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन। माझा लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असतं, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ। चेंज इन लेंथ तुम्हाला दिलेली आहे 0.04 × 10⁻³ मीटर, आणि ओरिजिनल लेंथ आहे 2 मीटर, याला म्हणतो मी इक्वेशन 2। ओके, आता हे सगळ्या सर्वच व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 भेटलेलं आहे। इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तुम्ही आपल्या ॲक्च्युअल जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये काय करून देणार, सबस्टिट्यूट करून देणार, बरोबर। म्हणजे सिंपल तुम्ही काय म्हणणार, सबस्टिट्यूट इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 इन यंग्स मॉड्युलस इक्वेशन। मग याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रेनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुमच्याला जे आन्सर येतं ते आन्सर तुम्ही नंतर चेक करणार। आय थिंक त्याचं आन्सर बी येतं का, ते आपण आन्सर कीमध्ये बघूया। 20 × 10⁻¹⁰ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे त्याच्यावाला आन्सर असतंय का। सो जो प्रॉब्लेम नंबर होता तो प्रॉब्लेम नंबर आहे 12, आणि प्रॉब्लेम नंबर 12 ऑप्शन आहे बी। मग इथे आन्सर की आहे,
20×10^10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर येतं का हे सर्वांनी चेक करायचं. ओके, सो ही सगळे प्रोसेस तुमच्या समोर दिलेली आहे. व्हॅल्यू टाका, सिंपल इक्वेशन 1, इक्वेशन 2 व्हॅल्यू टाकून सबस्टिट्यूट करा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, आय थिंक हे तुम्हाला सर्वांना सॉल्व करता येईल. आता पुढे आहे कंप्रेसिबिलिटी ऑफ द सबस्टन्स. बघा, कंप्रेसिबिलिटी मी ऑलरेडी सांगितलं आहे, कंप्रेसिबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू बल्क मॉड्युलस असतं. कंप्रेसिबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द बल्क मॉड्युलस. मग काय आहे, सेम ॲज बल्क मॉड्युलस? नाही. इनवर्स टू द शेअर मॉड्युलस? नाही. सेम ॲज द शेअरिंग मॉड्युलस? नाही. सो ऑप्शन काय असतो मग? ऑप्शन डी इज युअर करेक्ट अँसर, इनवर्स ऑफ बल्क मॉड्युलस. ओके, आय थिंक तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 19, हा विद्यार्थ्याने डाऊटला विचारला गेलता, तो प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊया. अ लिक्विड ऑफ व्हॉल्यूम 4 लिटर इज सब्जेक्टेड टू ॲडिशनल प्रेशर. प्रेशर दिलेलं आहे 1.2×10^7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द चेंज इन इट्स व्हॉल्यूम इज फाउंड टू बी 3 मिलीलिटर. आणि विचारलं द बल्क मॉड्युलस ऑफ द लिक्विड इज, आता तुम्हाला फाईंड करायला लावलं आहे बल्क मॉड्युलस ऑफ द लिक्विड किती असेल. मग आता हे कसं सॉल्व्ह करणार तर समजून घेऊया. सगळ्यात सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, गिवन क्वांटिटीज काय आहे ते सगळ्यात अगोदर आपण इथं नोट डाऊन करून घेऊ. याला रफ करतो. सो गिवन क्वांटिटीजमध्ये तुम्ही प्रॉब्लेम दिलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता, त्यामधून गिवन क्वांटिटी ही तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो फर्स्ट गिवन क्वांटिटी म्हणजे व्हॉल्यूम दिलंय, व्हॉल्यूम किती आहे 4 लिटर एवढं. सेकंड गिवन क्वांटिटी काय आहे, प्रेशर दिलंय, प्रेशर काय आहे 1.2×10^7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम दिलेला आहे, चेंज इन व्हॉल्यूम आहे 3 मिलीलिटर. म्हणजे हे चेंज इन व्हॉल्यूम येऊन जातं 3×10^-3 लिटर एवढं. ओके, आणि विचारलं काय बल्क मॉड्युलस, मग बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे तुम्हाला? बल्क मॉड्युलस इज इक्वल टू, माहिती आहे तुम्हाला काय असतं, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. बरोबर, मग आता व्हॉल्यूम स्ट्रेस काय असेल? व्हॉल्यूम स्ट्रेस ते असतं फोर्स पर युनिट एरिया, याला दुसरं नाव असतं प्रेशर. आणि व्हॉल्यूम स्ट्रेन काय असतं माहिती तुम्हाला? चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. मग आता हे दोन्ही इक्वेशन मी यामध्ये काय करून देतो, सबस्टिट्यूट करून देतो. म्हणजेच बल्क मॉड्युलस इज इक्वल टू असेल बघा प्रेशर डिवायडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ बल्क मॉड्युलस. आता सगळे व्हॅल्यू माझे का गिवन मध्ये आहे बघा, प्रेशर किती 1.2×10^7, व्हॉल्यूम किती आहे 4 लिटर, चेंज इन व्हॉल्यूम किती आहे 3×10^-3. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, तुमचा आन्सर बी येतं का हे सर्वांनी आता चेक करायचं. ओके, सो हा इझी प्रॉब्लेम होता. 19 ऑप्शन जे बी येतं ते एकदा चेक करून घेऊ. सो हिअर इज 19B. ठीक आहे, चला मग आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये विचारलंय इफ द कंप्रेसिबिलिटी ऑफ वॉटर इज 0.5 GPa दिलंय आणि विचारलं देन द बल्क मॉड्युलस इज. आता बल्क मॉड्युलस किती असेल, मग कसं बघणार आहे? पहिल्यांदा कंप्रेसिबिलिटी आपण इथे नोट डाऊन करून घेऊया. मग सगळ्यांना माहिती आहे कंप्रेसिबिलिटी आणि बल्क मॉड्युलस मधलं रिलेशन काय. कंप्रेसिबिलिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द काय असते, बल्क मॉड्युलस असते. आणि आता तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला विचारलं बल्क मॉड्युलस किती असेल. मग कसं सोडवणार बघा, कंप्रेसिबिलिटी इज इक्वल टू इनवर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉट, बल्क मॉड्युलस. आता त्यांनी काय दिलंय तर ही कंप्रेसिबिलिटी दिली. मग किती आहे ती कंप्रेसिबिलिटी, ती दिली बघा 0.5 GPa म्हणजे 10^9 Pa पर पास्कल म्हणणार. मग काय करणार, तुम्हाला बल्क मॉड्युलस फाईन करायचं ना, बल्क मॉड्युलस. मग कसे फाईन करणार, 1/ किती असेल मग,
0.5 × 10⁹ बल्क मॉड्युलस पर पास्कल म्हणजे येणार आहे न्यूटन इंटू न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. 0.5 म्हणजे 1/2 असतो म्हणजे 2 इंटू ते येऊन जातं 10⁻¹⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि असा ऑप्शन जो असेल ते तुमच्यावाला ॲक्च्युअल ॲन्सर असतात. ओके ठीक, 20 ऑप्शन ही चेक करूया. 20 ऑप्शन किती आलं? डी येते. ठीक आहे, चला आता यापुढील जो प्रॉब्लेम आहे तो घेऊया. सो नेक्स्ट इज द आयसोथर्मल बल्क मॉड्युलस ऑफ गॅस ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज. तुम्हाला विचारलं आयसोथर्मल बल्क मॉड्युलस ऑफ गॅस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हे मी घेतलंय. यामध्ये मी सांगितलं होतं की आयसोथर्मल बल्क मॉड्युलस, आयसोथर्मल बल्क मॉड्युलस, बल्क मॉड्युलस इज इक्वल टू काय असतो? प्रेशर असतो. आयसोथर्मल बल्क मॉड्युलस इज इक्वल टू काय असतो? प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हेच तर ॲक्च्युअल ॲन्सर होता. एवढा इझी प्रॉब्लेम होता. ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 28. आता 28 नंबरचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो हिअर इज द शेअरिंग स्ट्रेन प्रोड्यूस इन अ ब्लॉक ऑफ मेटल सब्जेक्टेड टू अ शेअरिंग स्ट्रेस 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि विचारलं तुम्हाला काय फाईन करायला लावलंय? शेअरिंग स्ट्रेन किती असेल? शेअरिंग स्ट्रेस दिलेला आहे, त्यासोबतच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हीही व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार? तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेणार आहोत. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ईटाना दाखवतो इज इक्वल टू असेल, माहिती सर्वांना, शेअरिंग बोलत चला चला, शेअरिंग स्ट्रेस डिवाइडेड बाय काय असणार आहे? शेअरिंग स्ट्रेन. तुम्हाला विचारलं काय शेअरिंग स्ट्रेन किती असेल, मग तुम्ही कसं फाईन करणार? शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू असणार आहे शेअरिंग स्ट्रेस डिवाइडेड बाय असेल मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मग शेअरिंग स्ट्रेस दिला आहे 10⁸, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेला आहे 8 × 10⁻¹⁰ म्हणजेच 1/8 × 10⁻², असेल. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर तुमच्याला ॲन्सर येऊन जातं 1.25 × 10⁻³. स्ट्रेन विचारलाय, ओके. सो स्ट्रेनला डायमेन्शन येणार नाही. ठीक आहे, चला आता यापुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे परत एकदा थेरॉटिकल प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ पॉइसॉन्स रेशो फॉर अ मेटल लाईज बिटवीन, त्याचं ॲन्सर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे 0 to 0.5 मध्ये, म्हणजे 34 ऑप्शन डी येतो का इथं चेक करू शकतो. ओके ठीक आहे, आता यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे पॉइसॉन्स रेशो वरती. तो प्रॉब्लेम इथं समजून घेऊया. प्रॉब्लेम नंबर 35, द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन अँड लॅटरल स्ट्रेन ऑफ अ गिवन वायर 5 × 10⁻¹⁵ अँड 25 × 10⁻⁶ रिस्पेक्टिवली, द पॉइसॉन्स रेशो इज. तुम्हाला विचारलं आहे आता हा पॉइसॉन्स रेशो किती असेल, मग पॉइसॉन्स रेशो कसं फाईन करणार? तर पॉइसॉन्स रेशोचा पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी फॉर्म्युला नोट डाऊन करून घेऊ. पॉइसॉन्स रेशो काय असतो? पॉइसॉन्स रेशो माहिती सर्वांना, त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल, लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय काय असतो? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आता तुम्हाला काय काय दिलंय बघा, लॅटरल स्ट्रेन दिलाय. लॅटरल स्ट्रेन किती आहे? हियर इज अ लॅटरल स्ट्रेन, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 5 × 10⁻¹⁵ आणि त्यानंतर द 25 × 10⁻⁶ आहे लॅटरल स्ट्रेन. आणि आता आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन दिलेला आहे 5 × 10⁻⁵ मग ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून घेऊया. म्हणजे काय येऊन जातो पॉइसॉन्स रेशो सांगा चला, लॅटरल स्ट्रेन म्हणजे 25 × 10⁻⁶ डिवाइडेड बाय
फाइव इंटू टेन रेस टू किती असेल मायनस फाइव, म्हणजे येऊन जातं फाइव इंटू टेन रेस टू मायनस वन, म्हणजेच आन्सर असणार आहे तुमच्यावर झिरो पॉईंट फाईव. आणि झिरो पॉईंट फाईव्ह हे जे आन्सर असेल ते जे ऑप्शन असेल ते तुमच्यावर करेक्ट आन्सर असणार. सोपं होता. ओके, यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 41 घेतलाय आपण बऱ्याच पद्धतीने, चला घेऊया. द वर्क डन टू इन्क्रीज द लेंथ इन अ वायर बाय लोड एम जी इज. तर बघा रे, त्याने विचारलं वर्क डन टू इन्क्रीज द लेंथ इन अ वायर बाय लोड एम जी इज, म्हणजे लोड दिलाय, लोड किती आहे एम जी. आता कसं सोडवणार, त्यासाठी मी वर्क डनचा एक फॉर्म्युला घेतलाय. बघा, वर्क डन इज इक्वल टू हाफ ऑफ, हे मी घेतलंय लोड मल्टीप्लाय बाय एक्सटेन्शन. लेक्चर बघा तुम्ही, लेक्चरमध्ये मी घेतलंय सेकंड लास्ट किंवा असं काहीतरी लेक्चर असेल. हाफ ऑफ लोड मल्टीप्लाय बाय काय असणार आहे एक्सटेन्शन, म्हणजे साधारण एक सहा नंबरचं लेक्चर असेल त्यामध्ये हे घेतलंय. मग आता लोड किती अटॅच केला आहे त्यांनी सांगितलं, बघा लोड किती अटॅच केला आहे एम जी एवढा, बरोबर. आणि एक्सटेंड किती झाला इन्क्रीजिंग लेंथ, मग आन्सर काय आलं एकदम सोपं होतं, एम जी एल अपॉन टू, संपलं. ऑप्शन सी. ओके, सो 41 ऑप्शन सी येतं का, आलं. अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स असतात जे लेवल 1 मध्ये आपण टाकलेले होते. ठीक आहे, चला आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचा, आणि तो प्रॉब्लेम म्हणजे लेवल 2 मधील प्रॉब्लेम नंबर 5. आता आपण या ठिकाणी डाऊटला घेतोय. सो प्रॉब्लेम काय ते समजून घे. द बल्क मॉड्युलस ऑफ अ रबर इज 9.8 इंटू 10 रेज टू 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. टू व्हॉट डेप्थ अ रबर विल बी टेकन इन अ लेक सो दॅट इट्स व्हॉल्यूम इज इन्क्रीज, सॉरी व्हॉल्यूम इज डिक्रीज बाय 0.1%. बघा रे, या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम जे डिक्रीज झालंय म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला दिलंय. गिवन क्वांटिटीज काय काय बघा, सिंपल त्यांनी सांगितलं की रबरची बल्क मॉड्युलस ऑफ रबर दिलेला आहे. बल्क मॉड्युलस ऑफ रबर आहे 9.8 इंटू 10 रेज टू 8. याला मी असंही नोट डाऊन करू शकतो, बल्क मॉड्युलस मी दाखवत असताना मी के ने, म्हणजे के ऑफ रबर दिलेला आहे 9.8 इंटू 10 रेज टू 8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम दिले डेल्टा व्ही अपॉन व्ही दिलेला आहे 0.1%. ऑब्विसली हे सगळं कुठं होणार आहे, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये. कसं काय, समजा फॉर एक्झाम्पल हे अशी कुठंतरी लेक असेल आणि यामध्ये तळ असेल, तळ बरोबर, आणि यामध्ये काय केलं, एक रबर बॉल आहे, हा रबर बॉल असेल या ठिकाणी रबर बॉल, तो याच्यामध्ये सिंक झालेला असेल आणि तुम्हाला विचारलं की किती डेप्थ पर्यंत तो त्याचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑब्विसली चेंज इन व्हॉल्यूम असणार आहे 0.1%. तुम्हाला विचारलं किती डेप्थ पर्यंत त्याच्यावर चेंज इन व्हॉल्यूम असेल, डेप्थची व्हॅल्यू तुम्हाला फाईन करायचं आहे, बरोबर. म्हणजे हे सगळे कुठं होतं, ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये. त्यानंतर यावरती जे प्रेशर ऍप्लाय होणार आहे तो प्रेशर असतो सगळ्यांना माहिती, मग आपण घेतलाय क्यू डायनॅमिक्स मध्ये प्रेशर असतो रो जी एच एवढा इन साइड. ओके, इन साइड प्रेशर. मग आता फॉर्म्युला कसं घेणार, चला मग बल्क मॉड्युलस फॉर्म्युला बोलत चालायचा. बल्क मॉड्युलस, हा बोल, बल्क मॉडल इज इक्वल टू काय असतो, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आता हे जे आहे ना फोर्स पर युनिट एरिया, हे असतं प्रेशर, म्हणजे पी व्ही अपॉन काय असणार आहे डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार आहे बल्क मॉड्युलस. आता विचारलं काय तुम्हाला, प्रेशरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून देऊया, रो जी एच इथं असेल व्ही अपॉन डेल्टा व्ही, बरोबर, आणि इथं असणार आहे बल्क मॉड्युलस. मग आता तुम्हाला काय करायचं, हाईट फाईन करायला सांगितली ना, म्हणजेच बल्क मॉड्युलस ऑफ रबर इंटू डेल्टा व्ही अपॉन व्ही डिवाइडेड बाय रो मल्टीप्लाय बाय जी इज इक्वल टू एच. मग आता तुम्ही म्हणणार डेन्सिटी काय, मग वॉटरची डेन्सिटी सबस्टिट्यूट करा साधा आणि सोपं. वॉटरची डेन्सिटी म्हणजे पहिल्यांदा डेन्सिटी ऑफ, आपण बल्क मॉड्युलस ऑफ रबर इथं सबस्टिट्यूट करूया. मग बल्क मॉड्युलस ऑफ रबर किती आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 9.8 इंटू 10 रेज टू, हे दिलं आहे बघा 9.8 इंटू 10 रेज टू 8. चेंज इन व्हॉल्यूम दिलं आहे 1%, 0.1%, म्हणजे 0.1 डिवायडेड बाय 100.
त्याच्यानंतर डेन्सिटी आहे 10^3 आणि ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10. तुम्हाला काय भेटेल? हाईट भेटेल. आणि ती हाईट आता तुम्ही सर्वांनी काय करायची? फाईंड करायची. जमेल आहे सर्वांना? कन्फर्म. मग याचं आन्सर किती येतं आता हे तुम्ही बघणार आणि मला सांगणार. आय थिंक जर याचं कॅल्क्युलेशन बरोबर केलं तर आन्सर हे 100 मीटर येतं का चेक करा. म्हणजेच लेवल 2 मधील प्रॉब्लेम नंबर 5 जे ऑप्शन आहे, लेवल 2 प्रॉब्लेम नंबर 5 ऑप्शन सी आहे 100 मीटर. आता हे सगळं तुमच्या समोर आहे, हे सर्व तुमच्या समोर दिलेलं आहे. व्हॅल्यू टाका आणि हाईट फक्त काय करा? फाईन करा. जमेल सर्वांना? ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आता इथं आपण समजून घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 15. द लेंथ ऑफ एन इलॅस्टिक स्ट्रिंग इज L1 वेन टेन्शन 5 N इज अप्लाइड. इट्स लेंथ विल बी L2 वेन टेन्शन इज 7 N आणि विचारलं इट्स ओरिजिनल लेंथ इज. आता हे कसा प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊया. सगळ्यात अगोदर मी याला एकदा क्लीन करतो. आता या टाइपचे जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते प्रॉब्लेम्स ट्रीट करत असताना प्रॉब्लेम पहिल्यांदा कसा आहे ते मी एकदा समजून सांगतो, नंतर मग प्रॉब्लेमचे ट्रीटमेंट काय आहे ते पण सांगतो. तर या प्रॉब्लेममध्ये फॉर एक्झाम्पल एक असा रिजिड सपोर्ट असेल आणि या रिजिड सपोर्टला एक वायर असे अटॅच केली असणार, बरोबर? ओके. ऑब्विसली वायरची जी पहिली लेंथ असेल त्या लेंथला आपण म्हणणार आहोत एकदम साधा आणि सोपं, ती वायरची ओरिजिनल लेंथ असेल असं घेतो. जी लेंथ असेल ना ही वायरची काय असणार आहे, एकदम महत्वाचं आहे. प्रॉब्लेम पहिल्यांदा व्यवस्थित समजून घे. ही ओरिजिनल लेंथ असेल, त्याला म्हणतो मी L एवढी, बरोबर? आता पुढे काय झालं तर ऍक्च्युअली तुम्हाला विचारलंय ओरिजिनल ही लेंथ तुम्हाला फाईन करायला सांगितली. त्यानंतर पुढे त्यांनी काय केलं, पहिल्यांदा टेन्शन अप्लाय केलं. किती टेन्शन अप्लाय केलं? त्याला म्हणतो मी T1. तो T1 किती अप्लाय केला आहे? 5 N एवढा. आणि ज्यावेळेस याला 5 N एवढं टेन्शन अप्लाय केलं त्यावेळेस हा एक्सटेंड झाला. किती लेंथ एवढा? L1 एवढा. आता ऑब्विसली इलॅस्टिक बॉडी आहे, फोर्स काढून घेतला तर परत ओरिजिनल पोझिशनला येऊन जाणार आहे. म्हणजेच याला मी ट्रीट करू शकतो ॲज अ स्प्रिंग. म्हणजे थोडक्यात ही अशी एक स्प्रिंग असेल, या स्प्रिंगची आता म्हणजे हे पूर्ण ट्रीटमेंट याला पूर्ण ट्रीट करतो मी ॲज अ स्प्रिंग. हे पूर्ण कन्वर्जन हे स्प्रिंगमध्ये केलं, ही लेंथ असेल. त्यानंतर याला लोड अटॅच केला, लोड अटॅच केल्यानंतर किती लोड अटॅच केला? 5 N एवढा लोड अटॅच केला. तो 5 N एवढा लोड अटॅच केल्यानंतर आता डायग्राम काय असणार आहे? तर हा एक्सटेंड झालेला असणार आहे. किती एक्सटेंड झाला? तर ती लेंथ दिलेली आहे L1 एवढी. मग याच्यामध्ये एक कॉन्स्टंट असतो, त्याला म्हणतो आपण स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि तो फॉर्म्युला घेतला आहे फोर्स अप्लाय केल्यानंतरचा, तो फॉर्म्युला असतो F=K×X एवढा, बरोबर? हा रिस्टोरिंग फोर्स आहे, दिस इज रिस्टोरिंग फोर्स. मग या ठिकाणी तुम्हाला रिस्टोरिंग फोर्सच वापरायचा आहे. के काय असतो? के इज द स्प्रिंग कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट. अँड एक्स काय असतं? त्याच्यावर एक्सटेन्शन असतं. मग आता ओरिजिनली किती फोर्स अप्लाय केला होता बघा, सगळ्यात सुरुवातीला किती फोर्स अप्लाय केला? 5 N एवढा फोर्स अप्लाय केला. त्यानंतर किती एक्सटेंड झाला? L1 एवढा एक्सटेंड झाला. याला म्हणतो मी इक्वेशन 1. पुढे काय केलं तर त्यांनी फोर्स चेंज केला, म्हणजे टेन्शन बदललं. मग आता सगळ्यात सुरुवातीला ॲक्च्युअल त्याची लेंथ किती होती? L एवढी. किती एक्सटेंड झाला? L1 एवढा एक्सटेंड झाला. मग समजतंय सर्वांना? बघा किती फोर्सला? 5 N. म्हणजेच हे इक्वेशन मी अशा पद्धतीने लिहू शकतो, चेंज इन एक्सटेन्शन जे असेल ना, ते चेंज इन एक्सटेन्शन जे इथं मी L1 घेतला, आता ती L1 नसेल तर कारण की ओरिजिनल लेंथ किती होती? L एवढी होती. मग आता याचे चेंज इन एक्सटेन्शन किती असणार आहे? बघा 5 N एवढा फोर्स अप्लाय केला, फायनली इनिशियली किती फोर्स अप्लाय होता? ऑब्विसली 0 ओरिजिनल पोझिशनला. K×X एक्सटेन्शन कुठून पर्यंत गेलं? L1 - L पर्यंत. आता हे ऍक्च्युअल तुमच्या इक्वेशन 1 असेल, हे इक्वेशन 1 नाही. एकदम साधा आणि सोपं आहे बघा.
काय केलं, मी याला ट्रीट केलं, कशासारखं ट्रीट केलं, तर रिस्टोरिंग फोरचा हा फॉर्म्युला यूज केला, एफ इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय एक्स. याला मी असं लिहू शकतो, चेंज इन फोर्स इज इक्वल टू के मल्टीप्लाय बाय काय असणार हे डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ असेल. मग चेंज इन लेंथ कुठून चेंज झाली, फायनल लेंथ किती आली, एल वन एवढी, इनिशियल लेंथ किती होती, एल एवढी, फायनल फोर्स किती अप्लाय केला, 5 न्यूटन, इनिशियल फोर्स किती होता, 0. आता पुढे काय सांगितलं, त्याची लेंथ अजून वाढली ज्यावेळेस 7 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला. बघा रे, आता इथं पुढे तिने काय केलं, हा फोर्स बदलला. पहिल्यांदा फोर्स एफ वन होता, 5 न्यूटन होता, त्यावेळेस एक्सटेंड झाला, त्यानंतर एल वन एवढा, त्यानंतर फोर्स त्यांनी वाढवला, 7 न्यूटन केला, त्यावेळेस तो आता एक्सटेन्शन झाला कुठपर्यंत, एल टू पर्यंत. मग याच्यासाठीच एक इक्वेशन तयार होणार, किती फोर्स अप्लाय केलाय, 7 न्यूटन. कुठून अप्लाय केलाय, म्हणजे इनिशियल त्याचा फोर्स किती होता, आता 0 होता का, नाही, 5 न्यूटन एवढा, कारण की तो एल वन एवढा एक्सटेंड झाला, म्हणजे इनिशियली फोर्स होता 5 न्यूटन, तुम्ही परत फोर्स वाढवला 7 न्यूटन, त्यावेळेस किती एक्सटेंड झाला, एल टू एवढा एक्सटेंड झाला, ओरिजिनल पोझिशन किती होती, एल वन एवढी होती. हे झालं इक्वेशन टू, एकदम साधा सोपं. चेंज इन फोर्स के मल्टीप्लाय काय असेल, डेल्टा एल. आता पुढे काय करणार, तर साधं आहे, बघा इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मी डिवाइड करतो. मी म्हणणार डिवाइडेड इक्वेशन वन अँड इक्वेशन टू. कसं ट्रीट करणार बघा, 5 - 0 इज इक्वल टू के, मी असे नोट डाऊन करू शकतो, इक्वेशन वन आणि इक्वेशन टू मी डिवाइड करतो, म्हणजे 5 - 0 डिवाइडेड बाय 7 - 5, इथं असणार आहे के मल्टीप्लाय बाय एल वन मायनस एल, आणि इथं असणार आहे के मल्टीप्लाय बाय एल टू मायनस एल वन. मग के अँड के गेट कॅन्सल, इथं असणार आहे 5 × L2 - L1, आणि इथं असणार आहे 7 - 5 म्हणजे 2 × L2 - L1, बरोबर, सॉरी इथं असेल L1 - L, ओके, L1 - L. आता सिम्प्लिफाय करूया, कसं करणार, 5L2 - 5L1 - 2L, आणि आता हे तुम्हाला काय करायचं, सॉल्व करायचं. आता हे तर जमेल ना तुम्हाला सॉल्व करायला, हे सॉल्व करा, तुमच्याला आन्सर बी येतं का, हे सर्वांनी आता चेक करायचं. जमेल सर्वांना, प्रॉब्लेम सोपा होता, ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 12, हा आता आपण या ठिकाणी सॉल्व करायला घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 12 इज अ युनिफॉर्म सिलेंड्रिकल रॉड ऑफ लेंथ एल क्रॉस सेक्शनल एरिया ए अँड यंग्स मॉड्युलस वाय इज ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स ॲज शोन इन फिगर. द इलॉंगेशन ऑफ द रॉड इज, तुम्हाला विचारलंय इलॉंगेशन ऑफ द रॉड किती असेल. आता हा प्रॉब्लेम कसा सोडवणार, सगळ्यात सुरुवातीला हा प्रॉब्लेम ट्रीट कसा करायचा ते समजू, ओके. चला मग आता सगळ्यात सुरुवातीला आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो ते समजू. सो यंग्स मॉड्युलस माहिती तुम्हाला, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी माहिती ना काय असतो, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग तुम्हाला इलॉंगेशन ऑफ द रॉड विचारलं, म्हणजेच तुम्हाला विचारलं काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. याला जर मी घेतलं तर तो फॉर्म्युला असतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे फोर्स डिवाइडेड बाय एरिया, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय काय असतं, ओरिजिनल लेंथ. हा ॲक्च्युअली याचा फॉर्म्युला असतो. आता हे जे डेल्टा एल आहे ना, याला म्हणायचं असतं चेंज इन लेंथ किंवा इलॉंगेशन ऑफ लेंथ, और मी त्याला म्हणणार या ठिकाणी रॉड दिलाय म्हणून याला म्हणणार मी इलॉंगेशन ऑफ रॉड, ओके. कॅपिटल एल म्हणजे त्याची ओरिजिनल लेंथ असणार आहे, ओरिजिनल लेंथ ऑफ रॉड. फोर्स म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता तुम्हाला विचारे चेंज इन लेंथ एफ एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय कॅपिटल वाय, हा ॲक्च्युअल याचा फॉर्म्युला असणार आहे. आता रॉड जर बघितला तर या ठिकाणी बघा, हा असा रॉड आहे, बरोबर, त्यानंतर ही याच्यावरील लेंथ असणार आहे एल एवढी,
त्यानंतर याला फोर्स अप्लाय केला, किती अप्लाय केला आहे, 2F एवढा फोर्स अप्लाय केला. इथंही फोर्स अप्लाय झालेला आहे 2F एवढा. त्यावेळेस इथून इथपर्यंत जी लेंथ चेंज झाली ती दिलेली आहे एल बाय फोर, म्हणजे ही याला म्हणणार आपण दिस इज डेल्टा एल वन. आणि मग रिमेनिंग लेंथ आहे ना, या ठिकाणी फोर्स अप्लाय केला आहे, किती आहे 4F एवढा. मग ही जी लेंथ असणार आहे ती असणार आहे डेल्टा एल टू, म्हणजेच याची टोटल इलॉंगेशन किती असेल. कोण सांगितले चलो टोटल इलॉंगेशन किती असणार आहे, व्हेरी गुड. डेल्टा एल इज इक्वल टू डेल्टा एल वन प्लस काय असणार आहे डेल्टा एल टू. मग आता काय करूया, ही जी डायग्रॅम दिली ना या डायग्रॅमची मी फ्री बॉडी डायग्रॅम ड्रॉ करतो. फ्री बॉडी डायग्रॅम ड्रॉ कशी करणार, हे झालं इक्वेशन वन बरोबर. मग आता किंवा मी याला म्हणतो दिस इज इक्वेशन वन अँड दिस इज इक्वेशन टू. इक्वेशन वन मला रेफरन्ससाठी लागणार आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला मी फ्री बॉडी डायग्रॅम ड्रॉ करतो. किती फोर्सेस अप्लाय झाले, 2F 2F आणि 4F. मग सगळ्यात सुरुवातीला चेंज इन लेंथ घेतो मी डेल्टा एल वन एवढी, म्हणजेच डेल्टा एल वन एवढी लेंथ किती आहे एल बाय फोर एवढी आहे. मग याच्यासाठी बघा हा रॉड होता, याची जी लेंथ चेंज झालती ती होती एल बाय फोर एवढी. फोर्स किती अप्लाय झालता, तर इकडे जो फोर्स बघा या फोर्सची डायरेक्शन आणि या फोर्सची डायरेक्शन काय आहे सेमच आहे, म्हणजे हे दोन्ही फोर्सेस ॲड होऊन जातील. म्हणजे इकडं फोर्स ॲड झालेला आहे 4F एवढा, बॉडीवर ॲप्लाय जाणारे होणारे फोर्स घेत असतो, आणि इथेही फोर्स ॲप्लाय झालेला आहे 4F एवढा. मग आता जर इक्वेशन बाय इथं म्हणतो मी बाय युझिंग इक्वेशन वन, बाय युझिंग इक्वेशन वन जर घेतलं तर डेल्टा एल वन इज इक्वल टू, मग डेल्टा एल वन किती होऊन जाणार, किती फोर्स ॲप्लाय झाला आहे 4F एवढा, किती एक्सटेंड झाला. मग आता तुम्ही सांगणार बघा थोडंसं करेक्शन आहे की एल बाय फोरला, इथं 4F एवढा फोर्स नसेल सॉरी, एल बाय फोरला किती फोर्स ॲप्लाय झाला, एवढ्या एल बाय फोरला किती फोर्स ॲप्लाय झाला आहे एवढ्या चेंज इन लेंथला. तुम्ही 2 मिनटं सांगणार बघा, एवढ्या चेंज इन लेंथसाठी जो फोर्स ॲप्लाय झालेला आहे तो आहे 2F एवढा, म्हणजेच एल बाय फोरसाठी फोर्स किती ॲप्लाय झाला 2F, इथे फोर्स किती अप्लाय झाला आहे 2F. मग आता हा जो फोर्स असेल नेट फोर्स दोन्ही ठिकाणी किती अप्लाय झाला आहे 2F एवढा, म्हणजेच किती आला 2F अपॉन A बरोबर. आणि इथं काय असणार आहे त्याच्यावरील लेंथ, ओके दिस इज ॲक्च्युअल त्याच्यावरील लेंथ असेल, आणि ती लेंथ किती बघा एवढी L बाय फोर आलं, भेटलं डेल्टा एल वन. फोर्स किती अप्लाय झाला तो टाकला A आणि लेंथ किती होती एल बाय फोर. सिमिलरली आता मी सेकंड याच्यासाठी घेतो, त्यासाठी फ्री बॉडी डायग्रॅम आपण ड्रॉ करणार आहोत. आता फ्री बॉडी डायग्रॅम कोणची असेल ह्या रिमेनिंग पार्टची, एवढ्या रिमेनिंग पार्टची. आता लेंथ किती उरली तर एल बाय एल मायनस एल बाय फोर, म्हणजे लेंथ किती उरलेली आहे 3L/4 साठी. 3L/4 साठी किती फोर्सेस अप्लाय झाले, हा फोर्स आहे 4F एवढा, आणि त्यानंतर इथे फोर्स किती अप्लाय झाला, इथं 2F, ॲडिशन ऑफ 2F, म्हणजेच या ठिकाणी किती फोर्स अप्लाय झाला आहे 4F एवढा. मग याच्यासाठी डेल्टा एल टू किती असणार आहे, किती फोर्स अप्लाय झाला 4F, किती लेंथ होती 3L/4 डिवाइडेड बाय काय असणार आहे एरिया, दिस इज इक्वेशन 3, दिस इज इक्वेशन 4. 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करून देत असतो. मग इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर येऊन जातं डेल्टा एल इज इक्वल टू, चला सांगा 2F इंटू काय असणार आहे एल बाय फोर डिवाइडेड बाय किती असेल A, प्लस 4F इंटू 3L/4 आणि डिवाइडेड बाय किती असणार आहे A. मग याला जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 4 अँड 4 गेट कॅन्सल, इथं असणार आहे F L upon 2A plus 3 F L upon A, आणि या प्रत्येक ठिकाणी यंग्स मॉड्युलस मल्टीप्लाय करायचं राहील. इक्वेशन 1 वरून तुम्ही रेफर करू शकता. मग आता यामध्ये कॉमन काय निघणार आहे, F L upon A मल्टीप्लाय बाय Y कॉमन निघाला, 1 upon 2 plus किती आलं 3, म्हणजेच ते येऊन जातं
3 मल्टीप्लाय बाय 2 6 प्लस 1 म्हणजे 7 एफ एल अपॉन 2 ए मल्टीप्लाय बाय वाय ही त्याच्यावर असेल इलॉंगेशन एवढं इलॉंगेशन असणार प्रॉब्लेम एकदम सोपा होता फक्त मी काय केलं हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती होता याची ॲक्च्युअल टोटल चेंज इन लेंथ असणार आहे दोघांची ॲडिशन मग फक्त मी दोघांची फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली त्यानंतर एल बाय फोर एवढ्या लेंथसाठी एल बाय फोर एवढ्या लेंथसाठी किती फोर्सेस अप्लाय झाले 2F आणि 2F आणि 3L बाय 4 साठी किती फोर्सेस अप्लाय झाले 4F इकडं आणि 4F इकडं या दोघांची ॲडिशन आणि ते फक्त फोर्सेस मी सबस्टिट्यूट केले इक्वेशन 1 वरून सो यू गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर झालं सर्वांना कन्फर्म ओके होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच यानंतर प्रॉब्लेम नंबर 13 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता आता तो आपण सॉल्व्ह करायला घेऊया मागील प्रॉब्लेमचं जे सोल्युशन होतं ते तुम्ही सर्वांनी क्लिअर केलंच असेल सो हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 13 अ युनिफॉर्म रॉड ऑफ क्रॉस सेक्शन 4 मिलीमीटर स्क्वेअर इज हीटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सियस टू 10 डिग्री सेल्सियस द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द रॉड अल्फा इज इक्वल टू 12×10^-2 किती आहे -6 पर डिग्री सेल्सियस अँड यंग्स मॉड्युलस ऑफ 10^-11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि विचारलं द स्ट्रेन प्रोड्यूस इन द रॉड इज प्रॉब्लेम एकदम सोपा आहे तुम्हाला विचारलं काय किती स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे मग आता तुम्हाला विचारलं द स्ट्रेन प्रोड्यूस इन द रॉड इज कसं फाईंड करणार सगळ्यात सुरुवातीला आपण सिम्पल इथं नोट डाऊन करून घेणार आहोत यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला तो असतो प्रत्येकदा घेतो बघा मी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन मग तुम्हाला स्ट्रेन विचारलं म्हणजेच येऊन जातो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय काय असणार आहे यंग्स मॉड्युलस आता सगळ्यात अगोदर दिस इज इक्वेशन 1 लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय तो बघूया लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय असतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस सगळ्यांना माहिती आहे फोर्स पर युनिट एरिया असतो आता दिलं काय बघा रे टेम्परेचरच्या टर्म्समध्ये म्हणजे डेल्टा थिटा दिला आहे तुम्हाला किती आहे 10°C to 0°C म्हणजेच तो किती आला 10°C बरोबर आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 4×10^-3 म्हणजे -6 m². त्यानंतर कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आहे 12×10^-6 मग फोर्सचा जो फॉर्म्युला आहे बघा तुम्हाला आठवत असेल बघा फोर्स इज इक्वल टू इक्वेशन घेतलं एफ इज इक्वल टू वाय ए अल्फा मल्टीप्लाय बाय डेल्टा थिटा फोर्स इन टर्म्स ऑफ माहिती ना फोर्स इन टर्म्स ऑफ काय असतो चेंज इन टेम्परेचर हे घेतलंय मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ वाय ए अल्फा मल्टीप्लाय बाय डेल्टा थिटा डिवायडेड बाय ए एरिया अँड एरिया गेट कॅन्सल तुम्हाला भेटतं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस किती आला वाय अल्फा इंटू डेल्टा थिटा हा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आला तो इक्वेशन 1 सबस्टिट्यूट करून देऊया सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू किती असेल मग वाय अल्फा मल्टीप्लाय बाय डेल्टा थिटा डिवायडेड बाय वाय वाय अँड वाय गेट कॅन्सल अल्फा मल्टीप्लाय बाय काय आलं डेल्टा थिटा अल्फा किती रे 12×10^-6 थिटा किती आहे 10 म्हणजेच ते किती आलं 12×10^-5 याला युनिट राहत नाही माहिती आहे तुम्हाला चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ डायमेन्शन सेम आले म्हणून याला युनिट येणार नाही सो यू गेट ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर ओके ठीक आता यासारखाच म्हणजेच आत्ता हा जो फॉर्म्युला घेतला ना लॉन्जिट्युडनल स्ट्रेससाठीचा यासारखाच हाही प्रॉब्लेम आता तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे सो 15 प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्कला देतो 15 प्रॉब्लेम सेम याच्यासारखा आहे काहीच चेंजेस नाही बघा वायर दिली आहे 2 m डायमीटर दिली त्याच्यावरी टेम्परेचर दिलं आहे 10°C 20 to 10 फॉल झालं म्हणजे टेम्परेचरचा डिफरन्स असेल तो असेल 10°C
आणि तुम्हाला टेन्शन ऑफ द वायर विचारला तर या ठिकाणी टेन्शन ऑफ द वायर विचारले म्हणजे तुम्ही फॉर्म्युला यूज करणार एफ इज इक्वल टू वाय ए अल्फा मल्टीप्लाय बाय डेल्टा थीटा हा फॉर्म्युला यूज करा तुम्हाला तुमच्यावर आन्सर भेटेल बाकीच्या सर्व व्हॅल्यू दिले ठीक आहे चला यापुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 14 सो वी सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 14 आता प्रॉब्लेम नंबर 14 हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला होता तो सगळ्यात सुरुवातीला आपण इथं समजून घेऊया मग काय आहे प्रॉब्लेम नंबर 14 सो हियर इज अ स्ट्रेस ऑफ एक्स के जी इंटू वेट पर मीटर स्क्वेअर इज अप्लाइड टू अ वायर हूज यंग्स मॉड्युलस इज वाय आणि विच आर द परसेंटेज इन्क्रीज इन इट्स लेंथ इज तुम्हाला विचारलं काय परसेंटेज इन्क्रीज इन इट्स लेंथ आता कसं सॉल्व करणार तर सगळ्यात सुरुवातीला आपला जो यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे तो इथं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन जरी मी याला मॉडिफाय करायचं ठरवलं म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेसचा फॉर्म्युला मी इथं सबस्टिट्यूट करून देतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय असतो फोर्स पर युनिट एरिया माहिती तुम्हाला फोर्स पर युनिट एरिया या ठिकाणी आपण सिंपल सबस्टिट्यूट करून घेऊ किंवा मी याला फक्त असं घेतो बघा वाय इज इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असतो चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ मग तुम्हाला विचारलंय इन्क्रीजिंग लेंथ म्हणजे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू असणार आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय काय असणार आहे यंग्स मॉड्युलस आता तुम्हाला दिलं काय बघा रे प्रॉब्लेममध्ये जर व्यवस्थित बघितलं ना तुम्हाला स्ट्रेस दिला स्ट्रेस पण तो स्ट्रेस जर बघितला तर के जी इन टू वेट मध्ये आणि स्ट्रेसचा युनिट काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच लॉन्जिट्युडनल स्ट्रेस जो दिला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा दिलाय तुम्हाला एक्स के जी इन टू वेट पर मीटर स्क्वेअर तो कन्वर्ट करायचा आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच एक्सला तुम्हाला मल्टीप्लाय करायचं जी ने तर तो होऊन जाणार न्यूटन पर मीटर स्क्वेअर एम मल्टीप्लाय बाय जी आला ना एरिया तर दिला मीटर स्क्वेअर म्हणजे फक्त काय केलं मी या ठिकाणी एक्स घेत असताना हा कॅपिटल घेतो ओके आणि हे जे साईन आहे ते मल्टिप्लिकेशनच आहे हे जे साईन दिसतंय ना ते आहे मल्टिप्लिकेशनच ओके फक्त मी काय केलं जी ना मल्टीप्लाय केलं कशासाठी तर मी याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं होतं मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेस भेटला व्हॅल्यू टाकून देऊ एक्स इंटू जी डिवायडेड बाय किती असेल वाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर जी किती आहे 9.8 एक्स अपॉन किती आलं वाय न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे काय भेटलं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ पण विचारलं कशामध्ये परसेंटेजमध्ये म्हणजेच चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ मल्टीप्लाय बाय 100% इज इक्वल टू असणार आहे 9.8 मल्टीप्लाय बाय 100 एक्स अपॉन किती असेल वाय आणि 9.8 मल्टीप्लाय बाय 100 म्हणजे किती असतो 980 सो यू गेट युअर आन्सर ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर ओके सो होप सो सगळ्यांना हे प्रॉब्लेम व्यवस्थित समजले असतीलच यानंतर पुढील जे प्रॉब्लेम आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम तो आहे प्रॉब्लेम नंबर 25 याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आणि त्याच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आपण या पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया सो आत्तापर्यंत आय थिंक आत्तापर्यंत जर ह्या प्रॉब्लेम्समध्ये अप टू 15 कोणाला काही प्रॉब्लेम नसावात अशी अपेक्षा करतो जर काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला पाठवू शकता त्यानंतर जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद